त्यातले धडे मी तुम्हाला सांगणार आहे की छान कसं जगावं हो। त्यातला पहिला धडा असा आहे मी तुम्हाला आता डॉक्टर बनवणार आहे जादूगार बनवणार आहे तुम्हीच तुम्ही बघा उदाहरणार्थ ही दोन नख बघा नख लाल पाहिजे नेल पॉलिश लावतो म्हणजे आजारी आहे नख लाल पाहिजे नख जर पांढरं असेल तर आपल्या अंगात रक्त कमी आहे माणसाचं रक्त पंधरा ग्राम हिमोग्लोबिन पाहिजे म्हणजे लाली पंधरा ग्राम पाहिजे आणि सरासरी दहा ग्राम असते म्हणजे पाच टक्के कमी झाले पाच ग्राम हिमोग्लोबिन कमी असेल तर रोजची जगायची कार्यक्षमता दहा टक्क्यांनी कमी आहे म्हणजे आम्ही हसून थकतो आम्ही नाचून थकतो आनंदाने थकतो कामाचा तर विचारूच नका शिक्षण क्षमता कमी कार्यक्षमता कमी मुलं लहान होतात गर्भपात होतात हे सगळं पाप पांढऱ्या नखांनी पांढऱ्या हातांनी पांढऱ्या पायांनी होतं हे कसं बदलावं तर लोह कमी असल्यामुळे आपण पांढरे होतो ही लोखंडाची कढई आहे ही शंभर रुपयाला मिळते आपण असा नवस करूया की दोन हजार सतरामध्ये प्रत्येक मराठी घरी प्रत्येक भारतीय घरी लोखंडाची कढई असेल भाजी काळी झाली म्हणजे चांगली झाली याचा लोखंड भाजीमध्ये येते लोखंड शरीरात शिरायला जर आंबट वस्तू खाल्ली तर जलद होते म्हणून लिंबू पिळा चिंच वापरा थोडं आंबट खासोबत हो हे नसल्यामुळे भारत खराब आहे हे नसल्यामुळे मुलं होत नाही गर्भपात होतात आम्ही लहान होतो मी साडेसहा फूट पाहिजे मी एक फूट कमी आहे जो जो माणूस साडेसहा फूट नाही जी बाई सहा फूट नाही ते आम्ही खुरटलेले लोक आहेत लहान उंची लहान वजन लहान मेंदू आणि हे कसं बदलायचं हे मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे आणि तुम्ही आज याच्या आधी झोपायचं नाही आपल्या सगळ्या सगळ्या सोगाऱ्यांना फोन करून एस एम एस करून व्हॉटसअप करून अख्खा महाराष्ट्र आज चांगला करून टाका एवढं पुण्य करा देव तुम्हाला स्वर्गात जागा देईल हे काय आहे हा लोखंडाचा तुकडा आहे तुमच्याकडे खिळा असेल लोखंडाचा तुकडा असेल कुठला पण आणि लोखंडाची कढई नाही आहे किंवा शंभर रुपये नाही आहे तर भाजी करताना घरचा लोखंडाचा जंगलेला तुकडा खिळा भाजीत टाका त्यातलं लोह भाजीमध्ये येते आणि तुमचं काम होते हे ज्ञान नसल्यामुळे एकशे तीस भारती कोटी भारतीय खराब आहेत दहा कोटी मराठी माणसं खराब आहेत दहापैकी पैकी नऊ कोटी लोक आम्ही पांढरे आहेत पांडवांचे वडील पांढरे होते पांडू पांढरे होते म्हणजे रक्त कमी होतं त्यामुळे ते, ते लवकर मेले नाहीतर पांढव महाभारतच झालं नसतं पांडव डायरेक्ट राजा झाले असते आपल्याकडे आयुष्य कमी आहे लोहा अभावी सो कोकणामध्ये लोह माती लाल आहे पण आमच्या अंगात रक्त कमी आहे तर लोखंडाची कढई वापरा हा रा महाराष्ट्र एका वर्षात एका दिवसात आम्ही आमच्या परीने चांगला करू असं आपण आज शपथ घेऊया कढई घ्या कढई नसेल तर लोखंडाची खिळा तुकडा भाजीत टाका आपल्याला रक्तदान लागणार नाही रक्तपेढ्या लागणार नाही बाळंतणी मुलीत लग्नामध्ये बाळंतणी का मरतात आधी रक्त नसते आणि बाळांत रक्त जाते मग बाळ बाळांतण मरतात हे सगळं बंद होऊन जाईल एक वर्षामध्ये फक्त एवढं पुण्याचं काम करा कढाया वाटा साड्या वाटू नका चड्ड्या वाटू नका काय करू नका एवढं एक काम करा शंभर रुपयाची की एक कढई एक कुटुंबाला दहा कोटीच्या महाराष्ट्रामध्ये दोन, दोन कोटी कुटुंब आहेत आमची दोन कोटी कुटुंब कढयांची गरज आहे आमचा झेंडा कढई एवढं करा वारकऱ्यांनी तुळस न्या पण कढई पण न्या सो तुम्हाला मी एक गोष्ट सांगितली दुसरं सुद्धा बोटांचे जोड बघा स्वतःचे मी तुम्हाला डॉक्टर करीत आहे समाजाचा डॉक्टर बोटांचे जोड माझे काळे होते हे माझ्या दोस्ताचे काळे आहेत सगळ्यांचे काळे आहेत माणशी चारशे ग्राम कच्ची भाजी रोज खाल्ली पाहिजे कच्ची भाजी म्हणजे गवत खाल्लं तरी चालेल पालक मेथी आपल्या गावात जी स्वस्त भाजी आहे ती चारशे ग्राम खाल्ली पाहिजे ती कमी पडली तर हे बोट काळे होतात मराठी माणूस दोनशे अडीचशे ग्राम खातो असा अभ्यास आहे म्हणजे आम्ही पालेभाजी सुद्धा स्वस्त खातो कमी खातो याचं कारण असं आहे की आम्ही शिकलेलो नाही मग मी आज सांगत आहे <coughs> आमच्याकडे अंधार होता आपण आपला दिवा लावा गौतम बुद्धांचं शेवटचं वाक्य होतं की तुम्ही दिवा व्हा म्हणजे तुम्हाला जे, जे चांगलं येते ते, ते तुम्ही शिकवा सो so, गौतम बुद्धाचं ऐकूया आणि एक दिवा होऊया आणि जेवढे लोक शेजारी पाजारी माहेरी सासरी आपले जेवढे जवळचे आपल्याला भांडायला माणूस उरला पाहिजे की नाही त्याला पण सांगा की बाबा रे चारशे ग्राम भाजी खाल्ली पाहिजे मग जेवताना जात नसेल तर गाजर खिशात ठेवून द्या डब्यामध्ये न्या घरी टेबलावरती किंवा कोपऱ्यामध्ये गाजर काकडी टमाटे असं जे काय कच्चं खाण्यासारखं तुमच्या घरी असेल ते समोर ठेवून द्या मुलांनी जाता येता ते खाल्लं पाहिजे असं तुम्ही करा दोन गोष्टी सांगितल्या तिसरं हे हे काळं का होते तर फोलिक ऍसिड म्हणजे पानामध्ये जे पाना तत्व आहे ना वाढीला लागतं त्याला फोलिक ॲसिड म्हणतात आणि दुसरं आहे बी ट्वेल्व ब जीवनसत्वाचा बारावा नंबरचं जीवनसत्व या दोघांच्या अभावाने बोटं काळे होतात आणि मुलं व्यंगाचे जन्माला येतात किंवा मुलंच होत नाहीत आणि आपलं रक्त पांढरं होते रक्त बनायला एक ग्राम लोह रक्ताची लाली हिमोग्लोबिनमुळे असते एक ग्राम हिमोग्लोबिन बनायला आपल्याला एक कण लोह लागतं जे लोखंडाच्या कढाईत नाही येईल एक कण फोलिक ऍसिड म्हणजे पानतत्व ते भाज्या खाऊन येईल आणि बी ट्वेल्व लागतं बी ट्वेल्व सगळ्या भारतीयांना कमी आहे कारण आपण शाकाहारी आहे हप्त्याला एकदा मांसाहार करणारा माणूस हा शाकाहारी धरला धरला पाहिजे पण दुधामध्ये बी ट्वेल्व आहे आणि दुधाचं दही करताना ते वाढते आणि जगातलं सगळ्यात जास्त दूध आमच्याकडे होते आणि आमचे एकशे तीस कोटी लोक बीट ब वारा जीवनसत्व म्हणजे बिटलच्या अभावाने खराब आहेत मी सुद्धा म्हणून आम्ही सगळ्या दुधाचं दही करून खाल्लं पाहिजे चहा प्याची काळी चहा प्यात त्यात दूध नाही टाकायचं दुधाचं दही करूनच खायचं एवढा एक नवस महाराष्ट्राने केला तर आमची बुद्धिमत्ता वाढेल कारण मेंदूचे जे तार आपल्या अंगभर आहेत मेंदूच्या पेशी असतात विटांसारख्या त्या एक दुसऱ्या ताराने जोडलेल्या असतात या सगळ्यांना जे आवरण आहे त्याला मायलीन शब्द आहे इंग्रजीमध्ये शास्त्राचा पण ते ब बारापासून बनते आणि त्याचा अभाव आहे मला यायचे माझ्या आईला पण यायचे आम्हाला वाटायचं की आमच्याकडे अनुवंशिक आहे पण मी ब बाराचं इंजेक्शन मी घेतलं माझ्या आईला दिलं आणि आम्ही बरे झालो हे कोणाच डॉक्टरना माहीत नव्हतं मग मला पण माहीत नव्हतं मी शिकलेलो आहे आणि मग चौकस पण आहे तर मी पुस्तकच वाचलं हे बी बारा तर नाही तर ज्याला ज्याला विस्मरण होते मेंदूचा काय पण त्रास आहे त्यांनी बी बारा घेतलं की त्याला फायदा होईल त्याला कोबाल अमायन म्हणतात मिथिल कोबाल अमायन मिथिल कोबाल त्या गोळ्या पण मिळतात तुम्हाला काही पण मेंदूचा त्रास असेल तर मिथिल कोबाल अमाइनची गोळी औषधाच्या जा दुकानात जाऊन मागा रोज एक गोळे घ्या महिन्याभरात तुम्हाला फायदा झाला तर जा देव पावला तोटा तर काहीच नाही मी तुमचा डॉक्टर नाही तुम्हाला औषध लागू नये अशी सोय करत आहे सो महाराष्ट्राने एवढं करावं नख लाल होय लोखंडाच्या कडाया वापराव्या बोट काळे आहेत त्यांनी भाज्या जास्त खाव्या आणि सगळ्या दुधाचं दही करून खावं एका शीतावरून भाताची परीक्षा होते आपल्या पंच्याहत्तर टक्के लोकांना हा दोष आहे म्हणजे सगळ्यांनाच दोष आहे चारपैकी तीनला नक्की आहे म्हणजे त्यात आपण आलोच नसेल तरी खा कारण हेच बरोबर आहे राष्ट्रीय नीतीच आहे की चारशे ग्राम भाजी खाल्ली पाहिजे आणि आम्ही अडीचशे ग्राम खातो तुम्ही भाजी चांगली खा सो मी तुम्हाला सांगितलं लोह वाढवा भाजी खा सगळ्या दुधाचं दही करून खा आता एक एक दाखवतो हे मीठ आहे मीठ आपण जेवतो तर मीठ आपण म्हणतो खाल्ल्या मिठाला जागा पण खरं असं आहे की मीठ मारते आपण आंब्याला मीठ लावून लोणचं घालतो म्हणजे काय करतो की मीठ जिथे असेल ना त्यात काही वाढ होत नाही त्याला बुरशी येत नाही त्यातलं जीवन मरून जातं समुद्रामध्ये तीन टक्के मीठ आहे चार टक्के साडेतीन टक्के त्या समुद्रात काही जगत नाही बाळ पाळतात ना बाळंतणीचा पोटात गर्भ पाळतात ना त्याला मिठाचं पाणी देतात तो मरून जातो मग वापरता येते गुण आणि हानी पण करते राष्ट्रीय नीती अशी आहे की पाच ग्रामच्या पेक्षा मीठ खाऊ नका म्हणजे घरचा एक चमचा आणि अभ्यास असा आहे की तीन ग्रामच्या पेक्षा जो कमी मीठ खातो त्याला उच्च रक्तदाब होत नाही सहसा तिसरी माहिती सांगतो सर्वाधिक मरण आज भारतात उच्च रक्तदाबाने आहे चौथी माहिती सांगतो सरासरी भारतीय माणूस दहा वीस ग्राम मीठ खातो म्हणजे आपल्या पायावर कुऱ्हाण मारली तर जगतो पण मीठ खाल्ला की मरतो आम्ही सगळे आत्महत्या करतो देवाने आपल्याला शंभर वर्ष आयुष्य दिलंय घरातला सगळ्यात बारका चमचा घ्या तेवढं मीठ काढून ठेवा म्हणजे तीन ग्राम पाच ग्राम तुम्ही जर चार माणसं असाल तर पाचशेक वीस ग्राम एका दिवसाला वीस ग्राम मीठ खाल्लं तर शंभर वर्ष मोठं आयुष्य एका दिवशी वीस ग्राम असे तीस दिवस तीस जुने साठ म्हणजे सहाशे ग्राम म्हणजे अर्धा किलो धरा ना ज्या परिवाराला चार माणसाच्या परिवाराला चार पाच माणसाच्या परिवाराला तीन ते पाच माणसाच्या परिवाराला महिन्याला अर्धा किलो मीठ लागतं त्याला दीर्घ आयुष्य आहे त्याच्या दवाखान्याची पायरी चढावी लागणार नाही कमी लागेल रक्तदाब मोजल्याशिवाय कळत नाही तीन गोष्टी सांगतो रक्तदाब मोजल्याशिवाय कळत नाही सर्वाधिक माणसं रक्तदाबाने मरतात उच्च रक्तदाबाने मग मला आहे का रे अरे पण पाहिलंच नाही तर आम्ही सगळे आंधळे लोक आहेत सो हुशार व्हा आज स्वतःचा रक्तदाब डॉक्टरकडे जाऊन मोजा पूर्ण परिवाराचा मोजा त्याला दहा रुपये द्या त्याचे जे काय आहे ते आणि आज खात्री करा की मला नाही आहे कारण की सर्वाधिक लोकांना रक्त उच्च रक्तदाब आहे नंबर वनचं मृत्यूचं कारण आहे आणि आम्ही असं आम्ही असं वागतो की आम्ही अमरपट्टा घेऊन आला मला काही नाही बाबा सगळे दुसऱ्यालाच होते सो हे जरूर करा हे झालं मिठाचं आता मी तुम्हाला दाखवणार आहे तूप तेल तूप राष्ट्रीय तज्ज्ञ सांगतात की आम्हाला दिवसाला तीस ग्राम तेल तूप पाहिजे ही वाटी तीस ग्रामची आहे पंचवीस ग्राम, ग्राम तीस ग्राम खा पंचवीस ग्राम खरं पंचवीस ग्राम आकडा आहे मग धरा आता एका माणसाला पंचवीस ग्राम चार माणसाला शंभर ग्राम एका दिवसाला दहा दिवसाला एक किलो महिन्याला तीन किलो सो तीन किलो कि ते पाच माणसांच्या कुटुंबाला महिन्याला एक किलोपेक्षा तेलतूप लागलं नाही पाहिजे पण खरं असं आहे की शेंगदाणे खातो तेव्हा तेल मिळते खोबरं खातो तेव्हा तेल मिळते तीळ खातो तेव्हा तेल मिळते फोडणीमध्ये मोहरी टाकतो त्यातून पण तेल मिळते जे चांगले सुखवस्तू जे लोक बारके सुखवस्तू घरामध्ये तीस ग्राम तेलतूप तेलतूप न वापरता मिळते तुम्ही जर तेल वापरलं तर तुम्ही तीस ग्राम जर असं घेतलं तर तुम्ही ॲक्च्युली साठ ग्राम खातात आणि जादा तुपाने पोट सुटते पोट सुटे, सुटे अल्पायुषी पोट दिसलं की तुम्ही समजा की शेवटचे वीस वर्ष सुरू झाले असाल पण मग बी पी आहे हार्ट आहे डायबेटीस आहे थकून जातो मेंदू काम नाही करत ते टायर पंचर असते तो डोक्याला ताप होतो तो माणूस तो नसलेला बरा असं वाटतं घरच्यांना सो पोट सुटू नका देव हे तुम्हाला मी सांगितलं मीठ हे सांगितलं तू पण तेल एकच आहे तुम्ही जे तेल वापराल आपण काय करतो एकच तेल वापरतो मी साठ वर्षाचा आहे तर आमच्याकडे शेंगदाणा तेल यायचं पहिल्यापासून तर तेच यायचं खाली खोबऱ्याचं तेल येते खाली म्हणजे दक्षिण येते उत्तरेमध्ये मोहरीचं तेल येते पण आपल्याकडे खूप तेल आहेत आणि तेलांचे अलग अलग प्रकार असतात सो हुशारी याच्यात आहे की तुम्ही एक किलो शेंगदाण्याचं तेल वापरा आणि एक किलो सोयाबीनचं तेल वापरा म्हणजे त्यांचे जे अलग अलग घटक आहेत ते तुम्हाला नीट मिळतील हे तुम्ही पक्क लिहून घ्या एक किलो शेंगदाणा तेल आणा एक किलो सोयाबीन तेल आणा त्याला मिश्र करा आणि हे तेल तुम्ही वापरा मी तुम्हाला सांगितलं मिठाबद्दल सांगितलं तेलाबद्दल सांगितलं तुपाबद्दल सांगितलं भाजीबद्दल सांगितलं आज भारतातले दहापैकी दोन लोक चांगले आहेत किंवा एक लोक चांगले आहेत